की तुम्ही जी झाडं तोडताय ती झाडं लावली कुठं, त्याचं नेमकं इम्प्लिमेंट काय झालेलं आहे हे लोकांपर्यंत तुम्ही दाखवलं का? लोकं झाडं वाढवतात, मोठी करतात, 50-50, 100-100 वर्षाची झाडं आहेत ती, आणि तुम्ही कपाकप तोडत सुटलेले आहात. पण ह्याचा पुणेकरांना भविष्यात फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पुनरोपण केल्याची परिस्थिती काय ती तुम्हाला दाखवतो. तुम्ही ही 6-7 हजार जर झाडं जर तोडून जर विकास करत असाल त्याला मी विकास म्हणणार नाही, कारण पुढची पिढी ही कदापि आपल्याला माफ करणार नाही आहे. सर, ॲक्च्युली विकासाच्या नावावर जे भकाशीकरण करण्याचा कार्यक्रम ह्या सध्या चालू आहे हा ॲक्च्युली मुंबईनंतरचं हे दुसरं प्रकार आहे आरेचा. आणि झाडं तोड म्हणजे विकास असं नाही. आता 6-7 हजार झाडं तुम्ही आत्ता तोडताय, याच्या आधी भरपूर झाडं तोडून झालेली आहेत विकासाच्या नावाखाली. चांदणी चौकाचा विषय असेल किंवा तुमच्या बाकीच्या रोड मेट्रोचा विषय असेल. अहो, मला इथं एकच सांगायचं आहे की तुम्ही जी झाडं तोडताय ती झाडं लावली कुठं, त्याचं नेमकं इम्प्लिमेंट काय झालेलं आहे हे लोकांपर्यंत तुम्ही दाखवलं का? 6-7 हजार झाडं जे तुम्ही तोडताय त्याचं पुढं काय, लावणं किती होतं आहे? आता वयानुसार झाडं लावायच्यात, तेवढी जागा आपल्याकडे अवेलेबल आहे का? त्याचा आपण अभ्यास केला आहे का? झाडं एवढे जीवाचं रान करून लोकं झाडं वाढवतात, मोठी करतात, 50-50, 100-100 वर्षाची झाडं आहेत ती, आणि तुम्ही कपाकप तोडत सुटलेले आहात. पण ह्याचा पुणेकरांना भविष्यात फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो. पुनर्रोपणाचं प्रमाण किती असतं, कारण यांनी सांगितलं जवळजवळ 2500 झाडं हे पुनर्रोपण करायचं आहे. सर, पुनर्रोपण झाडं यांनी किती वाचवले हे फक्त पुणेकरांसमोर येऊन यांनी सांगावं. माझ्या माहितीनुसार मी सभासद होतो, मी पाहतोय ना की जिवंत झाडं राहिली किती. मी पौड रोडला तुम्हाला घेऊन जातो जिथं पुनर्रोपण केलं, चांदणी चौकात पुनर्रोपण कुठे केलं आणि यांनी कुठे कुठल्या बागेत लावल्यात तिथली पुनर्रोपण केल्याची परिस्थिती काय ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही ही 6-7 हजार झाडं जर तोडून जर विकास करत असाल त्याला मी विकास म्हणणार नाही, कारण पुढची पिढी ही कदापि आपल्याला माफ करणार नाही आहे. नदी सुधार प्रकल्पामध्ये वृक्ष म्हणजे एका बाजूला नदीतच एक चॅनलायझेशन करणं आणि अशा सगळ्या गोष्टी असतात. नदी सुधार प्रकल्पामध्ये वृक्ष जगवायला पाहिजे का तोडायला पाहिजे, काय होतं? 100% वृक्ष जगवायला पाहिजे. नदीच्या बाजूने झाडच असतील तर त्या नदी प्रकल्पाला काय प्रकल्पाला अर्थच नाही ना. तुम्ही 6-7 हजार झाडं तोडणार आणि लावणार काय? 100 वर्षाची झाडं तुम्ही परत लावणार आहे का? 3-3, 4-4, 5-5 फुटाची तुमची झाडं परत पुढची 2 पिढ्या येतील तरी ती झाडं लवकर वाढत नाही. म्हणजे तुम्ही एवढी जिवंत झाडं तोडताय. आम्ही भविष्यामध्ये 100% आंदोलनाचा इशारा यांना आहेच आणि आम्ही 100% आंदोलन करणारच आहोत. पण तरीसुद्धा एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आयुक्तांना किंवा ह्या प्रकल्पाच्या प्रमुखांना आम्ही भेटून निवेदन देणार आहोत की साहेब की बाबा हे पुढच्या पिढीसाठी तरी तुम्ही ह्या झाडांचा विचार करावा, ह्या झाडांना जीवदान द्यावं. आवश्यक झाडं असतील तर नक्की तुम्ही कट करा, पण ही 6-6 हजार झाडं तुम्ही जी तोडत आहात, 6 हजार झाडं तुम्ही जी तोडत आहात याला कारण असताना तोडू नका. प्रकल्पाव्यतिरिक्त जी झाडं आहेत ती याच्यात नक्कीच जात असणार आहे आणि पुनरुपन हे जगत नाही आणि तोडलेली झाडं पुन्हा लावणं होणार नाही. कारण एका झाडाचं वय जर 50-50 वर्ष असतील, 20-20 वर्ष असतील तर तेवढी जागा आपल्याकडे आत्ता अवेलेबिलिटी आहे का? ते लावणार कुठे आणि ते सांभाळणार कोण याची पूर्ण आम्हाला पूर्ण माहिती द्या आणि लेखी स्वरूपात ॲफिडेविट करून लोकांना पुणेकरांना द्या की ही झाडं आम्ही जगवणार आहे, जबाबदारी घ्या, तरच ही झाडं तोडा, अन्यथा ही झाडं तोडू नका. नदी सुधार किंवा पुणे युनिव्हर्सिटीतली जी पाठीमागची टेकडी आहे इथल्या बऱ्याच टेकड्यांची झाडे देखील तोडलेली आहेत, त्यावेळेस का विरोध झाला? 100% विरोध होतो, पण प्रशासन हे मारून हाणून आपलं साध्य करून निघून जातात आणि कितीतरी केसेस हे त्यांच्या विरोधात आहेत, ते पेंडिंग आहेत, काही त्याच्यावर पुरं कारवाई होत नाही. NGT केसेस असतात, NGT निर्णय एखाद्या दोन देऊन रिकामे होतात, पण बाकीचे केसेस आहेत हे असेच पेंडिंग पडलेले आहेत. आणि हे त्यांनाही माहिती आहे की बाबा विरोध करतात, थोडा वेळ वरडावरडी होते, नंतर शांत होतं. ह्या प्रवृत्तीमुळंच हे आता हे प्रकार हे वाढत चाललेले आहेत.